Laila Majnu, kutta ni galay malak telasudun. Arey nae, itad zara daune nari. Kya saman? Saman. Malak gandu nakakai, malak kunit gandu sakat nai. Milak kupia manusia kupia. Perasangga, kutan ni galai. Anawle, tizara asam firai chalui. Malak telasu dunwai. Ya bahut na insafi hai mujhpe. Eh, na insafi je. Kudan kutan niu? Barkas tak kira tadi basolas tu. Lakat dua hari usaha nanti dauri lazan narae. Anu miazun kait bogit lana asam. Itu lakam malah sark bunduk kita dak kawaras tu. Putu bi nit kar teh nae kain nae. Raule, aru tuh malah mulau tak kene. Maja sop tilai tuh semanun. Tulah asam kuda pakai se. Aha, gengsik. Aha, atau tu pun pelti marlis, weh. Mika perhati weh asam bagai la. Oh Rahul Set, asam bagai tu na tu malah. Ha, bagai tu. Aikan amuk, mida kau tu na tu malah. Fix na, promise. Promise. Ha, cal payment. Eh, aikar re. तुम्ही दोग जावा अनि असंभवा निट जावा कै होय होय निट जातो अनि फुट भी टोकाडा एकदम असम होय होय रावल्या कशाला टेंशन घेतोस अरे तूच तर शिकवलंयस ना मला कसं फोटो काढायचं ते अरे तू तर माझा गुरु आहे असं एवढं काय पाया पाय काय मी शिकलो तसं फोटो काढ अनि दाखवते आ लेव कसं काढले ते अनि तू शिकलो होतस का नाही फोकस कसं भी काढते अरे शिल्पी असा वाट करू यू गाय हाँ चल नहीं फिर आला बर अब बच्चे चला अपन पन जाओ या असंभव गए ला अरे आधी छुट्टी तर मिलो देखी माला मंजी मंजी है बक आधी मैं सुट्टी सटी आर्ज दाखल करना, तेजा नंतर तू करना साहब अंकर जाना, मंगते बगना, मंगते ठहराऊना, तेजा नंतर माला परमिशन मिलना, अनमंग तेजा नंतर माला करना, मंग जाओ क्या अपन फिर आएगा, हाँ? लेकर आओ मैं, ये तो मिमर का, ये तो लोगों, अब शेट, यार जो करना, करना साहब मंगते बगना मुक्ते जो मंजूर दिया नर और ये वाला सत्तर दिवस लगती ना और मालक गंदूले लगा दो गंदी बोला की मामी काय मनता है बोला काय इतने मोटी आड़चन जाली आड़चन इच कार्य तो सामाला फोन करा हाँ वो आड़चन माजी नहीं तुम चा सटी जाली काय जाले नक्की शितली यायला लागली दोन दिवस कसं काय इथे 10-15 दिवसांनी येणार होते ना होय पण आता येती लवकरच आईला काय करावं काय सुचत नाही मला नाहीतरी काम कर काय सांगूच नका तिला मी एक वेळ काय सांगायचे नाही पण आमचे हे आले आले सगळा रिपोर्ट करतील तिला आता त्याचं कसं आहे मामी ते तुमचं इंटरनल अफेअर आहे तुमच्या घरातलं त्यात मी काय करणार ना जे काय करायचं ते तुम्हालाच करायला लागणार आहे बघा काय जमतंय का मी काय म्हणतो किती दिवस असं लपाछपी खेळत बसणार आहे आपण जे काय ते जयश्रीला सांगून टाका एकदाच आणि शितली यायच्या आत लग्नाचं बार उरकून टाकू मग काय करते ती होय असंच काहीतरी करायला पाहिजे नाहीतर त्यात बीबी बा घालेल ती ती यायच्या आत काहीतरी सूक्ष्ममोक्ष लावायला पाहिजे बघा देर यू आर मामी देर यू आर जी काय हालचाल करायचे दोन दिवसात करायला लागेल बरोबर ती बघते मी पण काय जरी झालं तरी जयश्रीचं लग्न तुमच्या बरोबरच होणार हे लक्षात ठेवा
बर ठेवते मी. हा ठेवा. कोणासोबत लग्न लावून द्यायला चालली माझं? बर झालं बाई तू ऐकलंस, नाहीतरी आता तुला सगळं सांगायची येळ आली. इकडे जरा इकडे, मला तुझ्याशी तुझ्या लग्नाचं जरा महत्वाचं बोलायचंय. वय ना दिसतं तेवढंच बोल, दिवस रात्र नुसतं लग्न लग्न लग्न, दुसरं काही इशेच नाही करत. अगं मग काय बोलायचं बाई, आतापर्यंत सगळी नुसती बोलतच बसलोय, आता काय तर बघायला नको का सांग बरं. अगं मी तुझ्यासाठी लय चांगला मुलगा बघितलाय. हा वय हाय की चांगला, पण त्याला पोरग नाही काका म्हणते मी. काका नाहीतर काय, पप्पांनी आताच मला त्याचा फोटो दाखवला. असल्या पोरासोबत लग्न करायचं बाई मी? हट. अगं ते नाही, ती स्थळ मी मुद्दामच आणलं होत तुझ्या बापाला दया यावी म्हणून. असलं स्थळ कशाला आणीन मी तुला? अगं तुझ्यासाठी मस्त भारी स्थळ आणलंय मी. कोणाचं? अगं हर्षवर्धननी तुला लग्नाची मागणी घातली. काय होय? त्याला लय दिस झालं, त्याच्यावर आम्ही दोघांनी विचार बी केला. मला तर वाटतंय तुझं लग्न त्याच्याशी व्हायला पाहिजे, पण तुझा बाप नाहीच म्हणायला लागल्यात. मोठं घर जमायचं नाही असलंच काय तर बडबडायला लागल्यात. आणि मग काय, आम्ही जाऊन आलो त्यांच्याकडं आणि तिकडं गेल्यावर तुझ्या बापाने नकार बी दिला. अगं मम्मे एवढं सगळं झालं आणि तू एका शब्दाने बी मला काय बोलली नाही. अगं तवा काय ठरलं नव्हतं जयडे, त्यात हे म्हणत होते नकारच द्यायचा म्हणून, म्हणून तुला काय सांगितलं नाही. पण हे बघ तुझं जर त्यांच्या बरोबर लग्न झालं ना तर लय सुखासमाधानाने नांदशील बघ, नाहीतर आम्ही हाच आयुष्यभर धुनभांडीच करत बसणार. अगं मम्मे पण त्यांनी मला का लग्नासाठी विचारलंय? अगं का म्हणजे काय, अगं ते सुद्धा तुझ्यासारखंच त्रासातनं गेल्यात बघ. ते तर मला म्हणत होते तुमच्या जयश्री लय हुशार आहेत, आमच्या घरातलं सगळं सांभाळून घेतात आणि आम्हाला कळतंय जयश्रीला काय त्रास झाला असेल. ती तुझी ही सगळी परिस्थिती बघून ती लग्नाला तयार झाल्यात बघ. मम्मे माझी क्यू करून कोणी माझ्याशी लग्न करायची गरज नाहीये, आणि तुला बी चांगलंच माहितीये ना गं, अगं तो हर्षवर्धन काय सरळ माणूस आहे वे, नक्कीच त्या डोक्यात काहीतरी असणार म्हणून त्याला माझ्याशी लग्न करायचं असेल. नाही त्या डोक्यात नक्की काय ना ते मला बघायलाच पाहिजे. अग अग कुठे चाललीस आता तू? माझ्या बिलकुल मागे यायचं नाही मम्मे, आधी सांगून ठेवतीये. फार बट्ट्या बोळ करणार आता ही सगळ्याचा, कशाला सांगितलं मी तिला उगीच काय माहिती. अरे देवा काय, अजून किती एक्झाम घेणार आहे आमची, एवढा अवघड पेपर असतोय कुठं. भैया ती शीतल आल्यावर सगळा फुटाणा होणार आहे, त्या मामीनं जयश्रीला लवकरात लवकर विश्वासात घेतलं पाहिजे, सगळं नीट समजून सांगितलं पाहिजे. पण त्या जयश्रीने लग्नाला होकार दिला पाहिजे मग सगळं नीट होईल. टेन्शन नाट भैया, ती होत असती तयार. अरे पण कधी? प्रेसिडेंट? काय प्रेसिडेंट, काय प्रेसिडेंट? अहो असं गोड गोड बोलून तर फार खेळणं करून टाकलं की तुम्ही माझं. व्हॉट हॅपन? खेळणं काय? ओ गेट पांघरून पेडगावला जाऊ नका. मम्मीने मला सांगितलंय मला लग्नाची मागणी घातली, ते काय प्लॅन आहे डोक्यात? हा ते माझ्याशी लग्न करायचं ठरवलं. एक लक्षात ठेवायचं, तुमच्या कुठल्या बी प्लॅन मध्ये माझं खेळणं करायचं नाही. हो नाही असं काय नाही, आम्ही तुम्हाला सांगणारच होतो, इनफॅक्ट तुम्हाला भेटायलाच येणार होतो. कधी सांगणार होतात? तुम्हाला भेटायच्या आधी तुमच्या घरच्यांना भेटावं, सगळं क्लिअर करावं आणि मग तुमच्याकडे. ओ गब्बसा,
मला चांगलीच ओळखून आहे मी. मला सांगायचं असतं ना तर तुम्ही आधीच सांगितलं असतं. आणि काल तर मी तुमच्या घरी येऊन गेलेले, तेव्हा का नाही सांगितलं? हे काल खरंच सांगितलं असतं तुम्हाला, पण काल तुम्ही एवढा तापलेला होता, काय ऐकूनच? कारण द्यायची गरज नाही. काय लग्न करायचंय ते सांगा. हाय हा, आम्ही लय विचार केला, म्हटलं आता एवढे तुमच्यासारखे बायको आम्हाला कुठे मिळणार आहे का. आणि हा, तुम्ही एवढा हुशार, एवढं इंटेलिजंट, पुढे जाऊन आमचा कारभार पण तुम्ही सांभाळणार. हे झालं दुनियेला सांगायला. तुमच्या मनात तसलं काय बी नाही हे मला पक्क माहितीय. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झडलेल्या मला नाही चालणार, आधीच सांगून ठेवतीये, तर लय वाईट होईल. काय प्लॅन आहे? अहो प्लॅन बीनच काय नाही, प्लॅन बीन काय? हो संचालक, आता परत आणि शेवटचं सांगते, ही असली नाटकी आहेत ना ती मम्मी पप्पांसमोर करायची, माझ्या समोर नाही. आता पटकन सांगा कशासाठी लग्न करायचे. ओके, आय विल टेल द ट्रूथ. हेच ऐकायचं ना तुम्हाला? तेच ऐकायचे. हे बघा, एकदम सिंपल गणित आहे. तुमचं आणि आमच्या आयुष्याचं एकच मोठ आहे, शितीला त्रास द्यायचा. अहो आपण दोघ जण एकत्र आलो तर पॉवर वाढल. हा एकीच बळ आहे ना, कसं आहे आपलं लग्न झाल्यानंतर कोण आपल्याला काय बोलू शकणार नाही. आणि ते टॅलेंट काय रे? म्हणजे कसं आहे ना जयश्री, तुमच्या घरातले तुम्हाला सारखे बोलत असतात, म्हणजे तुम्हाला अजिबातच किंमत देत नाहीत ना. भैयांशी जर तुमचं लग्न झालं तर त्यांना दुसरं रिझनच मिळणार नाही ना. म्हणजे मी सांगतोय तसं करा, तुम्ही तुमची किंमत वाढवा घरात गावात आणि मग ऍक्शन घ्या. काय नीट शांतपणे विचार करा. म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? म्हणजे ऍज अ हजबंड म्हणून आम्ही आपले विचार पण जुळते. हा पण त्यासाठी लग्न करायची काय गरज आहे? ते तर आपण आत्ता बी माग लागलोच की तिच्या. तसं होय ना झाले ना आपण, तोच तर खरा प्रॉब्लेम आहे ना. ती शीतल सुद्धा काय साधी सुधी नाही, लई हुशार आहे ती. आणि लग्नाचं कसं आहे, आपण ऑफिशियली एकत्र येऊ ना. आता आम्ही तुमच्या घरामध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला कोण काय बोलू शकणार नाही. मग आपण पाहिजे तेव्हा पाहिजे ती डायरेक्ट करू शकतो. आणि मग अशी टॅलेंट म्हटल्याप्रमाणे तुमची आधी घरात किंमत वाढेल मग गावात, आहे का नाही? मग काय म्हणताय? बघा, दोन दिवसात ती शितली गावात येणार आहे. ती गावात आल्यानंतर आपलं लग्न होईल असं काय वाटत नाही. जर व्हावा असं वाटत असेल तर ती यायच्या आतमध्ये काहीतरी ठरायला पाहिजे. आणि कसे तुमच्या पप्पाने पण आम्हाला नकार दिलाय, म्हणजे तुमच्या लग्नाचा विषय असून त्यांनी तुम्हाला विश्वासात घेतलंच नाही. पण आता शीतल जेव्हा गावात येईल तो मात्र ते तिला विश्वासात घेतील. जयश्री तुम्हाला एक सांगतो, आम्ही तुम्हाला ताकद देऊ. म्हणजे काय, शीतलचा बदला तुम्ही घेतला काय आणि आम्ही घेतला काय, आमच्यासाठी एकच आहे. मग काय विचार आहे तुमचा?
बघू. आईला टॅलेंट बघू म्हणून निघून गेली. हे बोलटेच्या रक्तात असे करा काय हे गॅसवर ठेव ना. आईला काही कळत नाही रवायच. भैया ती शीतल 2 दिवसात गावात येईल. ती गावात यायच्या आधी काहीतरी हॅपनिंग घडलं पाहिजे. वय वय खरे. एकतर आम्ही तिला वरतोंड करून बोललो होतो तू जगाच्या पाठीवर कुठं पण जा, पण ज्यावेळी गावात घरी येशील तेव्हा तुझं घर तुझं राहिलेलं नसेल. आम्ही आता पुन्हा परत हारू. आम्हाला परत नाही हारायचं. आता तर नाही हारायचं ना. आता तर नाहीच हारायचं. मला वाटलं होत गेंडा लईच मार कुठं असलो. नाही ग, सगळेच प्राणी शांत असतात. आपण जर त्यांच्या वाटेला गेलो नाही तर ते बी आपल्या वाटेला जात नाहीत. पण लोक नेमकं उलट समजतात. आता तुझंच घे की सगळ्यांना वाटतं तू शांत आहेस, पण तू आहेस का तशी? नाही. म्हणजे मी काय मार कुठे आहे? माता काय केलंस? मारलंच नाही तर काय गुदगुले केलंस? असं कामाख्या मंदिर आवडलं का? लईच प्रसन्न वाटलं. तिथं गाभाऱ्यात ना हलूच ना असं वाटत होत. अगदी आपल्या नवलाई मर्या देवी सारखं रूप वाटलं तिथं. शितले असं म्हणते तिथं मागलेली इच्छा आहे ना लगेच पूर्ण होती. काय मागितलं? मागितलं काय तर पूर्ण झालं सांगते. शितले तू 2 दिवसात जाणार. आता मी जाईन काश्मीरला. आपली भेट 4 महिन्यांनी. दसरा दिवाळी सगळं तिकडच. डायरेक्ट जानेवारीतच आपली भेट होईल. मी तुमची वाट बघेन. फक्त काळजी घ्या म्हणजे झालं. शीतल अजिबात काळजी करू नका तुम्ही. तुम्ही आता मला 4 महिन्यानंतर भेटणार. काश्मीरला गेल्यावर कदाचित महिना महिना फोन बी करता येणार नाही तुम्हाला. ह्याचं वाईट वाटतंय मला, पण हित आलं मला कळलं. फौजीचं आयुष्य नेमकं काय असतं इथे. देशासाठी फौजीला काय किंमत मोजावी लागते. म्हणून मी आता ठरवलंय अजिबात रडायचं नाही. आणि कशाला रडायचं? मला हित येता आलं, तुमच्यावर ये घालवता आलं, ते काय कमी हवे? हित आल्यावर मला लई काय बाय शिकता आलं. फौजीच्या कुटुंबानं काय काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे सगळं. दीप्ती मॅडमने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अगदी डोक्यात फिट करून ठेवल्यात बघा. शितले फौजी बरोबर लग्न करणं लई सोपं असते. त्याच्याबरोबर संसार निभवणं लय अवघड असत. इथल्या वातावरणात तुला वेळच नाही देता आला मला. अहो असं का बोलताय तुम्ही? जर तुमच्याशी लग्न झालं नसतं तर मला हिथं येता आलं असतं वे. बघा हे फक्त आणि फक्त फौजीच्या बायकोला आणि फौजीच्या कुटुंबालाच अनुभवता येत. अजून काय पाहिजे? दुसरं कुणासंग जर लग्न झालं असत तर हिथं जेवढं मिरवलंय त्याला बी मुकले असते. लई काय काय शिकता आलंय मला हिथं. आता 2 दिवसात जेव्हा मी चांदवडीला जाईन ना तेव्हा एक येगी शितली माघारी जाईल एवढं नक्की.